सो गाइस चला वेलकम एवरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे. जॉईंट बार ग्राफ घेऊया आपण, त्याला जोर संबोले कसे म्हणतात. सो व्हॉट इज जॉईंट बार ग्राफ गाइस? हियर देर इज वन एक्झाम्पल गिव्हन टू यू. या ठिकाणी काय दिले बघा, अजय आणि विजय. ओके, अजय आणि विजय दोन व्यक्ती आहेत. सो जॉईंट म्हणजे दोघांना जॉईन करतो आपण. अजय आणि विजय आहे, त्यांच्या फार्म मध्ये किती प्रोडक्शन झालं व्हीटचं किती प्रोडक्शन झालं ते पण क्विंटल मध्ये. इट इज गिव्हन इन अ टू ग्राफ्स. हे दोन ग्राफ त्याचे दिले, एक अजयचा आणि विजयचा. पण जेव्हा आपण या दोघांना जॉईंट करतो त्याला म्हणतात जॉईंट बार ग्राफ, त्याला जोर संबलित म्हणतात. अजयचं तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी प्रोडक्शन इन द इयर 2011, 2012, 2013, 2014. किती आहे प्रोडक्शन क्विंटल मध्ये? 2011 मध्ये 40 क्विंटल, 2012 मध्ये ऑलमोस्ट 50 क्विंटल, देन अगेन इन 2013 40 क्विंटल अँड 2014 मध्ये इज 45 मध्ये दोन, राईट. सिमिलरली जर विजयचं वीट प्रोडक्शन बघितलं, इन 2011 इट इज 40 क्विंटल, 2012 इट इज 55 क्विंटल, 2013 इट इज 30 क्विंटल अँड 2014 इट इज 40 क्विंटल. आता दोन्ही जो ग्राफ आहे, इफ वी मर्ज दिस टू ग्राफ्स, या दोघांना आपण मर्ज केला तर यू विल गेट दिस अजय अँड विजयचं वीट प्रोडक्शन. समजलं? त्यामध्ये आपण अजय विजयचं वीट प्रोडक्शन मध्ये आपण त्याला जॉईन केलेला आहे, राईट. परत नम्रता आहे त्या ठिकाणी, तिला थोडस मल्टीपल समजूया. जोड संबालेख म्हणतात नम्रतेला, काय म्हणतात? जोड संबालेख. आता जोड संबालेख तुम्हाला या ठिकाणी दोन आलेख दाखवलेले आहेत. या ठिकाणी अजयचं गव्हाचं उत्पादन दाखवलेलं आहे आणि विजयचं गव्हाचं उत्पादन दाखवलेलं आहे. इथे वर्ष दिलेलं आहे आणि उत्पादन क्विंटल मध्ये, इथे वर्ष दिलं आहे उत्पादन क्विंटल मध्ये. आता हे जेव्हा दोन्ही आपण काय करतो, हे दोन्ही जेव्हा आपण मर्ज करतो, दोन्ही एकत्र आणतो, तर म्हणतो जोड संबालेख तयार होतो. अशा प्रकारे काय करतो? जोड संबालेख. बघा, दिसतो तुम्हाला? त्याला जोड संबंध. मी परत सांगतो, रिपीट करतो बघा. सो इफ वी कन्सिडर दिस, दिस इज द जॉईंट बार ग्राफ ऑफ अजय अँड विजयचं वीट प्रोडक्शन इन 2011. इफ वी सी द डार्क ब्लू कलर इज यूज फॉर अजय आणि विजयला थोडस लाईट कलर वापरलेला आहे. समजतंय? स्केल दिलेली आहे ऑन वाय एक्सिस, इट इज 1 cm = 10 quintal. Last year, when you were in standard 6, you already know how the scale is to be drawn. Sagra apan tumhi already shiklela last year, right? So 2011 madhe, if you see, doganche production hoto kiti 40 quintal. In 2012, the production of Ajay's production hoto 55. Bola balanno? Sorry. So the questions are, in which year did they both produce equal quantities of wheat? Equal quantities of wheat kuncha year ma jhala? In 2011 they produced equal quantities of wheat. In 2014 who produced more wheat? 2014 ma kona wheat jast hota? Obviously Ajay produced more wheat. In 2013 how much wheat did Ajay and Vijay each produce? If you consider 2013, Ajay produced 40 quintal wheat and Vijay produced 30 क्विंटल वीट. समजलं? नम्रता तुला सांगणार आहे मराठीमध्ये, डोंट वरी नम्रता. आय सो येस. चलो नाव हाऊ टू रीड अ जॉईंट बार ग्राफ. ऑलरेडी आपण रीड केला, पण तरी सुद्धा तुम्हाला सांगतो हाऊ टू रीड अ जॉईंट बार. ठीक आहे, परत सातू नम्रतेसाठी परत देऊया. बघ नम्रता, काय प्रश्न विचारले या ठिकाणी? हा तुमचा जो जोड संबंध आहे त्याच्याकडे तुम्हाला प्रश्न विचारले बघ इथे. तर पहिला प्रश्न तुला विचारला आहे, इथे जर आपण बघितला हा जो डार्क कलर आहे तो अजय साठी आहे, विजय साठी थोडासा लाईट कलर आहे. कोणत्या वर्षी दोघांच्या गव्हाचे उत्पादन सारखे आहे? कोणत्या वर्षी आहे? तर 2011 वर्षी. 2014 साली कोणाचे गव्हाचे उत्पादन जास्त होते बघा, इथे साहजिकच आहे अजयचं जास्त होतं. आणि 2013 मध्ये जर विचार केला प्रत्येकाचे गव्हाचे उत्पादन किती होतं, 2013 मध्ये विचार केला तर अजयचं उत्पादन होतं 40 क्विंटल आणि विजयचं उत्पादन होतं 30 क्विंटल. किती होतं? 30 क्विंटल, राईट. चला पुढे जाऊया. हाऊ टू रीड द जॉईंट बार ग्राफ गाइस. सो हियर द मिनिमम अँड मॅक्झिमम टेम्परेचर इन पुणे फॉर 5 डेज इज गिवन. मिनिमम आणि मॅक्झिमम, मिनिममला कलर थोडा लाईट विचार लाईट दिलेला आहे, सॉरी मॅक्झिममला लाईट आहे, मिनिममला डार्क कलर आहे. टेम्परेचर अँड मंडे ट्युजडे वेनेसडे फ्रायडे, 5 दिवसाचं टेम्परेचर तुम्हाला दाखवलं आहे डिग्री सेल्सिअस मध्ये. सो व्हॉट डेटा इज शोन ऑन द एक्स एक्सिस? सो दिस इज युअर एक्स एक्सिस अँड व्हॉट डेटा इज शोन? व्हॉट डेटा इज शोन? वीक डेज, इथे दिलेला आहे डे.
ओके डेज डेज का जो तुम्हें दिवस लिखा है, कोणता दिवस लिखा है, मंडे ट्यूसडे वेडनेसडे थर्सडे फ्राइडे. व्हाट डेटा इज ऑन द वाई एक्सिस, वाई एक्सिस कोणता डेटा है, टेम्परेचर इज शोन ऑन द वाई एक्सिस, टेम्परेचर शोन ऑन द वाई एक्सिस, हॉरिजॉन्टल असतो तो एक्स एक्सिस एंड वर्टिकल असतो तो वाई एक्सिस, राइट. स्केल पर तुम्हारा दिली स्केल इज ऑन वाई एक्सिस बाय 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 डिग्री सेल्सियस. देन विच डे हैड द हाईएस्ट टेम्परेचर, हाईएस्ट टेम्परेचर कोणता डे होता बघा, विच डे हैड द हाईएस्ट टेम्परेचर on Monday, the Monday temperature highest होता, जो तो highest Monday. On which day, yes, on which day minimum temperature भी highest, on which day is the minimum temperature the highest, minimum temperature just कभी होता सांगा minimum temperature just it was on the Wednesday, it was on the Wednesday. Wednesday. On Thursday, yes, on Thursday what is the difference between minimum and maximum temperature, Thursday है. मिनिमम टेम्परेचर मैक्सिमम टेम्परेचर, मैक्सिमम टेम्परेचर इज ऑलमोस्ट 28, बघा नी जरा थोडं स्क्रीन मध्ये पण दिसेल थोडस मोठी जरा स्क्रीन, अँड मिनिमम टेम्परेचर इज ऑलमोस्ट 15 पकडा, सो डिफरन्स काढा, इट इज 13 डिग्री सेल्सियस, डिफरन्स इज 13 डिग्री सेल्सियस, राईट. नेक्स्ट क्वेश्चन आहे ऑन विच डे, थोडं स्क्रोल करतो सॉरी, ऑन विच डे इज द डिफरन्स बिटवीन द मिनिमम अँड मॅक्सिमम टेम्परेचर, सगळ्यात जास्त डिफरन्स प्रत्येक डिफरन्स काढायचं म्हणायचं, सगळ्यात जास्त डिफरन्स प्रत्येक डिफरन्स काढा, तुम्हाला इथे डिफरन्स सगळ्यात जास्त दॅट इज ऑन थर्सडे, दॅट इज ऑन थर्सडे. नम्रता तुला सांगतो बघ, परत रिपीट करतो, लक्ष दे नम्रता बघ, जोडसा मालिकेचं वाचन कसं करायचं आहे. सॉरी, हा जोडस्तंभ या ठिकाणी दिलेला आहे, पुणे शहर आहे, त्या पुणे शहरातील 5 दिवसांचं, पुणे शहरातल्या 5 दिवसांचं कमाल म्हणजे जास्तीत जास्त, किमान म्हणजे कमीत कमी, कमालला आपण म्हणतो मॅक्सिमम दॅट इज जास्तीत जास्त, आणि किमानला आपण म्हणतो मिनिमम म्हणजे कमीत कमी, राईट. शून्य अंश सेल्सिअस मध्ये लिहिला आहे, जोर समज निरीक्षण करा, उत्तर एक्स अक्षर कोणती माहिती दाखवली आहे, तर हा जो एक्स अक्षाच्या माहिती दाखवलेली आहे दिवस, ओके, काय माहिती दाखवली आहे तुम्हाला, दिवसांची माहिती दाखवली आहे, वार वार दिलेली आहे. वाय अक्षर जर बघितलं, हा वाय अक्ष आहे उभा, त्याला म्हणतात त्याच्या दाखवलेलं आहे तापमान अंश सेल्सिअस मध्ये, काय दाखवलं आहे तापमान अंश सेल्सिअस मध्ये, काय दाखवलं आहे तापमान अंश सेल्सिअस मध्ये दाखवलेलं आहे, कुठे तर वाय अक्षावर, एक्स अक्षर आणि वाय अक्ष. पुढे सर्वात जास्त तापमान कोणत्या दिवशी आहे, सर्वात जास्त तापमान जर बघितलं तर ते आपल्याला सोमवारी दिसतंय, किती आहे सोमवारी दिसतंय सर्वात जास्त तापमान. किमान तापमान कोणत्या दिवशी सर्वात जास्त आहे, किमान तापमान कोणत्या जास्त आहे, तर बुधवारला जास्त आहे, कुठे आधी आहे बुधवारला जास्त आहे. गुरुवारी कमालाचे किमान तापमान फरक मग आपण काढला, हा फरक किती आहे समजा इथे 29 आहे आणि हे आहे समजा तुमचे सॉरी 14 किंवा 15, तर या ठिकाणी तुम्हाला जास्त तापमान फरक काढायचं, तुम्हाला 13-14 फरक येतो या ठिकाणी, आणि कोणत्या दिवशी कमाल तापमान जास्त आहे ते सुद्धा उत्तर तेच आहे तुमचं. अशा प्रकारे तुम्ही वाचन करू शकता, यू कॅन रीड दी जॉईंट बार ग्राफ. सो हाऊ टू ड्रॉ अ बार ग्राफ, तुम्हाला ऑलरेडी लास्ट इयर तुम्ही साधा बार ग्राफ तुम्ही काढला होता, सिंपल बारग्राफ. नाउ हाउ टू ड्रॉ दी बार, एक्झाम्पल तुम्हाला दिले इथे बघा, नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन अ स्कूल इज गिवन, ओके, क्लास दिलेला आहे स्टँडर्ड 5, 6, 7, 8, 9 अँड 10, राईट, अँड नंबर ऑफ बॉईज अँड नंबर ऑफ गर्ल्स, स्टँडर्ड 5 मध्ये किती बॉईज आहेत, देर आर 52 बॉईज अँड 57 गर्ल्स, स्टँडर्ड 6 मध्ये 68 बॉईज अँड 63 गर्ल्स, स्टँडर्ड 7 मध्ये देर आर 67 बॉईज अँड 64 गर्ल्स, स्टँडर्ड 8 देर आर 50 बॉईज अँड 48 गर्ल्स, स्टँडर्ड 9 देर आर 62 बॉईज अँड 62 गर्ल्स, इन स्टँडर्ड 10 देर आर 60 बॉईज अँड 64 गर्ल्स. नाउ दिस डायग्राम, हा जो इन्फॉर्मेशन आहे, यू हॅव टू पुट हियर दिस ग्राफ. तर देर आर सम स्टेप्स गाइस, स्टेप्स आर कॉल्ड द स्टेप्स फॉर इट हियर. सो द स्टेप्स आर व्हाट, फर्स्ट स्टेप इज व्हाट, ऑन अ ग्राफ पेपर, तुम्हाला ग्राफ पेपर घ्यायचा आहे, ऑन अ ग्राफ पेपर ड्रॉ दी एक्स एक्सिस, तुम्हाला एक्स एक्सिस ड्रॉ करायचा, ऑलरेडी तुम्हाला लास्ट इयर झालेलं आहे, एक्स एक्सिस ड्रॉ करा, देन वाय एक्सिस ऑल्सो ड्रॉ करा, वाय एक्सिस अँड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ओ, राईट, इज आली फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप, कीपिंग द डिस्टन्स बिटवीन टू सेट्स ऑफ जॉईंट बार एक वॉल, शो द क्लासेस, इथे क्लास शो करायचा आहे, एवढा 5 सेंटीमीटर डिस्टन्स ठेवा, 6, 7, 8, 9, 10 घेतलं, आणि इथे पण 5 सेंटीमीटर. चूज अ स्केल, स्केल चूज करायचं आहे, तर स्केल कोणती या ठिकाणी वापरली, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स, कोणती स्केल वापरलेली आहे, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 स्टुडंट किंवा 10 विद्यार्थी. देन
mark the number of boys and girls on the y-axis, right? And इथे boys साठी we have used थोड़ा पेंट कलर आणि गर्ल्स साठी डार्क कलर वापरलेला आहे, राईट? आपण कुठले वापरू शकतो किंवा आपण इवन त्याला क्रॉस म्हणू शकतो किंवा आपलं पेन्सिल रंग करू शकतो. युजिंग द स्केल वर्क आउट द हाईट ऑफ कॉलम्स. आता फिफ्थ मध्ये बघा, इफ वी सी स्टँडर्ड फिफ्थ मध्ये, सो स्टँडर्ड फिफ्थ मध्ये किती मुली होत्या, 52 बॉईज होते अँड गर्ल्स किती होत्या, 50 किती बघा, 51 2 3 5 6 7 7 57 गर्ल्स, राईट? असं प्रत्येकाचा तुम्ही ग्राफ काढू शकता. तुम्ही यू कॅन डू दिस. तुम्ही प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे, हा या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत प्रत्येकाने. आय थिंक तुम्हाला ते जमू शकतो. यू कॅन बोला. बघा नम्रता रिपोर्ट रिपीट करतो मी इथे. नम्रता लक्ष दे, कुठे आहोत आपण? येस, हियर वी आर. कसं काढायचं बघा, नम्रता रिपोर्ट रिपीट करतो. सगळ्यांनी लक्ष येतो परत. तुम्हाला एका शाळेतील मुलांची संख्या, मुले आणि मुलींची संख्या दाखवलेली आहे. मुले आणि मुलींची संख्या दाखवली आहे. जो स्तंभालेख जॉईंट बारग्राफ, लास्ट इयर तुम्ही बारग्राफ शिकला होता, तुम्ही स्तंभालेख शिकला होता ना, जोड याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे, जॉईंट इज ऍडिशनल. इयत्ता 5वी 6वी 7वी 8वी 9वी, तर 5वी मध्ये मुलं आहेत 52, मुली आहेत 57, 6वी मध्ये मुलं आहेत 68, मुली आहेत 63, 7वी मध्ये मुली आहे, मुली आहेत 67, मुली आहेत 64, 5वी 8वी मध्ये मुली आहेत 50 आणि मुली आहेत 48, मुली आणि मुली. 9वी मध्ये मुली आहेत 62, मुली सुद्धा तेवढ्याच आहेत. आणि 10वी मध्ये 60 आणि 64 मुली आणि मुली. तर प्रत्येकाच्या स्टेप तुम्हाला दिल्या, पायऱ्या दाखवलेल्या या ठिकाणी बघा. पहिलं काय दिलंय, पहिलं तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यांना, पहिलं तुम्हाला काय करायचं, तर पहिली स्टेप तुम्हाला आलेख कागद घ्यायचा, त्याच्यावर एक्स आणि वाय अक्ष काढायचा आहे. आडवा असतो एक्स अक्ष असतो, उभा असतो वाय अक्ष असतो, आणि त्यांचा पॉईंट झाला, छेदनबिंदू झाला. झालं. सेकंड स्टेपला तुम्हाला काय करायचंय, जोड समजे अंतर समान ठेवायचंय आणि एक्स अक्ष येतं दाखवायचं. इथे बघा, इथं बघा, तुम्ही जर बघा ना, तर हा गॅप किती आहे, 5 सेंटीमीटर. प्रत्येकाचा गॅप 5 सेंटीमीटर बघा, दिसतोय 5 सेंटीमीटरचा गॅप. व्हेरी गुड. देन येतं दाखवा, 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी. वाय अक्षावर एक प्रमाण घ्या, एक एकक म्हणजे किती, 10 मुले किंवा मुली. 1 सेंटीमीटरचे 10 विद्यार्थी घेतला आपण इथे, 1 सेंटीमीटर 10 विद्यार्थी. मुलांसाठी हा रंग वापरलेला आहे, मुलींसाठी हा रंग आपण वापरला थोडासा डार्क आणि काढायचा. 5वीचा विचार विचार केला तर 5वी मध्ये 53 किती आहे, 1 2 3 1 2, 52 मुली आहेत आणि सॉरी मुले आहेत आणि 57 मुली आहेत. असं प्रत्येकाचा आपल्याला या ठिकाणी ग्राफ काढायचा आहे. तुम्ही हा स्तंभ व्यवस्थित काढू शकता, वेगवेगळे रंग या ठिकाणी वापरू शकता, पण कोणता रंग कशाला वापरला हे तुम्हाला इथे सूचीमध्ये द्यायचं आहे प्रमाणाच्या खाली. बरोबर, काय डाऊट आहे का बघा, विचारून घ्या मला. काय आहे तुम्हाला बघा इथे, नाव व्हॉट वी नो, काय समजतं बघा आपल्याला. इन अ जॉईंट बार ग्राफ द विड्थ ऑफ ऑल कॉलम शुड बी इक्वल. प्रत्येक कॉलमची विड्थ सारखी पाहिजे, दॅट इज 5 सेंटीमीटर जनरेट होतो आपण. The distance between any two consecutive sets of joint bar should be equal and a joint bar graph is used for a comparative study. Comparative study करतो आपण, साजिक असेल ना, दोघां वर्गातल्या कम्पेरेटिव्ह स्टडी करतो, म्हणजे बाबा मुलं किती मुली किती याचा एक अंदाज एकदम होतो. मग पहिल्यांदा पाहिलं विजय आणि अजय, अजय आणि विजय. हा नंबर साठी सांगूया बघा परत. जोड स्तंभाला एकात सर्व स्तंभांची रुंदी समान असावी. काय सगळी रुंदी समान असावी. लगतच्या दोन्ही जोड स्तंभांमधील अंतर समान असावे. जोड स्तंभाला एकाचा वापर तुलनात्मक अभ्यासासाठी करावा लागतो. कशासाठी करतो, तुलनात्मक अभ्यासासाठी करावा लागतो. तुलना करतो आपण या ठिकाणी, काय करतो आपण, तुलना, राईट. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ ग्राफ्स, कलेक्ट वेरियस काइंड ऑफ ग्राफ्स. वेगळे ग्राफ आहेत, त्याची नावं काय काय बघा. जर तुम्ही हे जोडलेले बघा, सगळे जोडलेले, त्याला म्हणतात हिस्टोग्राफ. काय म्हणतात, हिस्टोग्राम, सॉरी हिस्टोग्राम. हा एक फक्त रेषा आहे, त्याला म्हणतात लाईन ग्राफ. आणि हा एक डायग्राम तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल, दॅट इज नोन एज पाय चार्ट. याला काय म्हणतात, पाय चार्ट. पाय चार्ट हे तुम्ही न्यूज पेपर मध्ये पाहिलं असेल, डिस्कस. हा बोला. चला पुढे बघा, कोणकोणते आहेत नम्रता हे ग्राफ तुम्ही पाहिले असेल वर्तमानपत्रामध्ये. आयतालेख आहे, रेषालेख आणि वृत्तालेख या ठिकाणी आहे. आयतालेख तुम्ही सॉरी हे ग्राफ तुम्हाला आहे ना याच्यामध्ये पण पाहायला मिळतील. कुठला तुमचा MS Excel वगैरे आहे ना, ग्राफ मॅटिका किंवा जिओ जेब्रा यात पण तुम्हाला ग्राफ काढता येईल, राईट. प्रॅक्टिस सेट 3.30, प्रॅक्टिस सेट 31 आहे. चला प्रयत्न करूया आपण करण्याचा. क्वेश्चन नंबर 1 आहे प्रॅक्टिस सेट 31 मधला.
नंबर ऑफ सप्लिंग्स प्लांटेड बाय स्कूल ऑन द वर्ल्ड ट्री डे इज गिवन इन द टेबल बिलो. ड्रॉ जॉइंट बार ग्राफ टू शो द नंबर टू शो दिस फिगर्स. मग स्कूल नेम दिलेला आहे नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय. नंबर ऑफ सप्लिंग्स दिलेला आहे अलमंड, करंज, नीम, अशोक अँड गुलमोहर. नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय, राईट? नूतन विद्यालय आणि भारत विद्यालय, राईट? बघा इथे वी कॅन, मी आता इथे यूज करतो, इथे नूतन विद्यालय आहे, नूतन विद्यालय अँड हियर भारत विद्यालय. विद्यालय भारत विद्यालय. आता माझ्याकडे ऍक्च्युली आय कॅन युटिलाइज दी, मी तुम्हाला आयसीटी टूल वापरून सांगतोय, तुम्ही स्वतःहून प्रयत्न करायचे आहे. येस, चला आपण आता इथे युटिलाइज करूया तुमचं एक्सेल, युटिलाइज करूया, युटिलाइज करूया एक्सेल. ओके, सो दिस इज द इन्फॉर्मेशन. अलमंड, करण, नीम, अशोक गुलमोहर, नूतन विद्यालय अँड भारत विद्यालय. त्याला याला सिलेक्ट करायचं अँड देअर इन्सर्ट मध्ये जा. यू कॅन हॅव हिअर कॉलम्स आर गिव्हन, कॉलम मध्ये जा. देन यू कॅन सी हिअर टू डी कॉलम्स. आपण टू डीज पाहिजे, थ्री डी नको. येस, सो बघा तुम्हाला असा ग्राफ मिळतो इथे. यू कॅन सी दिस ग्राफ हिअर, दिस टाईप ऑफ ग्राफ या ठिकाणी मिळतो. बघा जसं तुम्हाला हे कम्प्युटर झालं ऍक्च्युली, तुम्हाला स्वतः प्रयत्न करायचा आहे. इफ यू सी दिस देन नूतन विद्यालयला दे हॅव यूज दी ब्ल्यू कलर. कोणता कलर वापरला आहे? ब्ल्यू कलर नूतन विद्यालयला. अँड जो कलर आहे तुमचा थोडासा रेडिश ब्राऊन किंवा वेगळा थोडासा कलर दिसतो तुम्हाला, ब्राऊन कलर, दॅट इज यूज फॉर भारत विद्यालय, राईट? अलमंड, करंज, त्यानंतर नीम, अशोक अँड गुलमोहर अँड नंबर ऑफ ट्रीज हियर, नंबर ऑफ ट्रीज. समजतंय? असं तुमचा ग्राफ, तुमचा पण तुम्ही काळ गेला तर यु विल गेट द सेम टाइप ऑफ बच्चा बर्थडे. सेकंड क्वेश्चन बघा तुम्हाला. मी तुम्हाला आयटीचं टूल वापरायचं गोष्टी सांगतो. यू कॅन, तुम्हाला आयटी वगैरे करायचं नाही, तुम्हाला सरळ आपल्या वहीमध्ये काढायचं आहे. सो द टेबल बिलो शोज द नंबर ऑफ पीपल हु हॅड डिफरंट ज्युसेस ऍट अ हाऊस, सॉरी ऍट अ ज्यूस बार ऑन द सॅटरडे अँड संडे. सॅटरडे संडेला लोक जातात. तर सॅटरडेला लोक काय काय कोणकोणत्या फ्रुट्स किती वापरले जातात आणि संडेला पण किती? स्वीट लाईम, मोसंबी, ऑरेंज, ऍपल अँड पायनॅपल, राईट? याचा तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. सो आपण हे सर्व उचलून डेटा कॉपी केला अँड वी हॅव टेकन इट हिअर इन द एक्सेल शीट. एक्सेल शीटला डेटा गेला, त्याला सिलेक्ट करायचा आहे अँड गो हिअर गाईस, सॉरी सिलेक्ट करा, गो हिअर, इन्सर्ट मध्ये जा, यूल गेट द टू डी. बघा तुम्हाला असं या ठिकाणी ग्राफ, सॅटरडे संडे, सॅटरडेला त्यांनी कलर दिला ब्ल्यू कलर, स्वीट लाईम, ऑरेंज, ऍपल अँड पायनॅपल, असं तुमचा एक डायग्राम या ठिकाणी होईल. समजतंय? खूप असं कठीण असं नाही, हे तुमचं फक्त एक एक ऍडव्हान्स टूल तुम्हाला दिला दाखवतो मी इथे. यू कॅन चेंज द कलर, यू कॅन बघा इथे तुम्हाला सर तुम्ही कलर चेंज करू शकता. बघा इथे दिसतं तुम्हाला, यू कॅन चेंज द कलर, यू कॅन डू व्हॉट तुम्हाला काय, तुम्ही इथे सुद्धा तुम्हाला काय वाचे एक्सचेंज ऍड करायचे असेल, यू कॅन ऍड दिस. बघा दिसत गेटिंग, यू कॅन चेंज द कलर्स. बरेचसे डिफरंट टाईप्स ऑफ कलर्स आर अवेलेबल देअर. हे बघा, हे तुमच्या कम्प्युटरचं आहे म्हणून, पण तुम्हाला असं काय करायचं आहे, तुम्हाला सिरियस सिम्पल आपल्या वहीमध्ये नीट डायग्राम काढायचा आहे. ओके, चला पुढे जाऊया. आता क्वेश्चन वन झालं, क्वेश्चन टू झाला, क्वेश्चन थ्री, क्वेश्चन फोर, किती क्वेश्चन हे सर्व तुम्हाला करायचं आहे. आता मी याच्यातलं काही सांगणार नाहीये. ओके, सो दिस विल एंड युअर लेसन. पूर्ण लेसन तुमच्या ठिकाणी संपलेलं, लेसन नंबर सेवन. समजलं?